तो भुजबळ साहेब असतील, समीरभाऊ असेल आणि भुजबळ परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनी कशा पद्धतीने सहन केला ते सांगू नाही शकत आम्ही। भुजबळ साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। न्याय देवतेवर तेव्हा विश्वास होता, त्यामुळे आज आम्हाला न्याय मिळाला, त्याचा आम्हाला आनंद। काय सांगाल इतक्या कठीण प्रसंगांमध्ये आपण सगळे देखील आदरणीय न्यायालयाने राजकीय षड्यंत्र हाणून पाडलं। जवळपास 26 महिने कारागृहामध्ये राहिले आणि आदरणीय दिलीप अण्णांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय महाविद्यालय समता परिषदेच्या वतीने अन्याय पे चर्चा हा कार्यक्रम घेऊन भुजबळ साहेबांवरती कशा स्वरूपाचा अन्याय होतो हे जनमाना जनमानसामध्ये जाऊ, तेव्हा जनमानस आम्हाला म्हणतील की खरोखर आपण ज्या भूमिका मांडत होती ती भूमिका खरोखर सत्य होती आणि खरोखरच भुजबळ साहेबांवरती अन्याय झाला होता आणि आता अतिशय मोकळ्या मनाने आम्ही त्या लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि आमचा नेता निर्दोष होता हे आम्ही तुम्हाला ठणकावून बजावून आणि पोरतिडकीने सांगत होतो। हे आता लोकांनी जे आम्ही सांगितलं त्याचा आनंद आम्हाला खूप आहे आणि भुजबळ साहेबांना या 26 महिन्यामध्ये जी काय प्रार्थना झाली त्यांच्यावरली, त्यांचे जेवढा अन्याय झाला तो अन्याय बरोबर निघणारा नाहीये, परंतु तो कलंक घेऊन एवढा एवढ्या मोठ्या राजकारणामध्ये त्यांनी आपलं आयुष्य दिलं, समाजकारणामध्ये आयुष्य दिलं, एवढा मोठा कलंक घेऊन त्यांना जावं लागत होतं, तो कलंक आपल्याला झाला।